नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक वेगवेगळ्या घटना पाहिल्या, त्यापैकीच एक म्हणजे शिवसेनेने भाजप सोबत असलेली आपली युती तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाणं। या महाविकास आघाडीने 2019 आपली सत्ता स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। पण आता जागावाटपाची वेळ आलेली आहे आणि यांच्यातील वाद आता समोर येऊ लागलाय। विदर्भातील जागा वाटपावरून चर्चेदरम्यान महाविकास आघाडीतील मतभिन्नता उघड झाली आहे। फक्त सत्तेसाठी एकत्र आलेले महाविकास आघाडीचे नेते आता एकमेकांवर कुरघोड्या करू लागलेले आहेत। काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते सक्षम नाहीत असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसवर टीका केली आहे। अब टाइम कम है बहुत, तो महाराष्ट्र के नेता है वो निर्णय लेने में सक्षम नहीं है, ऐसा मुझे लगता है कि बार बार उनको दिल्ली में लिस्ट भेजनी पड़ती है, फिर चर्चा होती है। अब वो समय निकल चुका है, हम चाहते हैं कि जल्दी से जल्दी ये फैसला हो जाए। तर नाना पटोले जर जागा वाटपाच्या बैठकीत असतील तर आम्ही बैठकीत येणार नाही असं ठाकरे गडाच्या नेत्यांनी म्हटलंय। नाना पटोलेंनी सुद्धा संजय राऊत उद्धव ठाकरेंना जुमानत नसावेत, संजय राऊत काय म्हणतात याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही असं म्हणत ठाकरे गटाची उणी दुनी काढली आहेत। मी मांडली ना भूमिका, मी भूमिका मांडली, त्यामुळे मला कोणी अडवू शकत नाही। पण तुमचा गैरसमज होत असेल, मी जे काय माझी भूमिका आहे ती मी माझ्या पक्षाच्या हिताने मांडणार। आता जागा वाटप सुरूही झालं नाही तर महाविकास आघाडीचे नेते विदर्भातल्या जागा वाटपावरून हमरुदमरीवर आलेले आहेत। या वादावर पडदा टाकण्यासाठी आता पवारांपासून महाविकास आघाडीचे इतर नेते आणि दिल्लीतील काँग्रेसचे नेते देखील मध्यस्थी करू लागलेले आहेत। एवढंही ताणू नका की तुटेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आघाडी तोडण्याचे संकेत दिलेत का अशी चर्चा आता सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। जागा वाटप हा तुम्हाला कल्पना आहे की एकापेक्षा जास्त पक्ष जेव्हा एकत्र येऊन निवडणूक लढवतात तेव्हा नाही म्हटलं तरी जागांच्या बाबतीत थोडीशी खेचाखेची होते, पण ती तुटेपर्यंत टाळायची नाही हे सगळ्या पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे। पण शेवटी जुळतमुळतं घेऊन जागा वाटप मार्गी लागलं आणि चुकून वाकून हे नेते सत्तेत आले तर सत्तेची मलाई खाण्यासाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी ही मंडळी कुठल्या थराला जाईल यावर तुमचं मत नक्की कमेंट करा। आणि जागा वाटपावरून हा विकोपाला गेलेला काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद आघाडी तुटण्यासाठी कारणीभूत ठरेल का यावर देखील तुमचं मत आम्हाला नक्की सांगा। अशा संबंधित व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो, धन्यवाद। जय महाराष्ट्र।